नवरात्रीच्या पावन पर्वावर रामटेक येथील सुप्रसिद्ध महाकालंका देवी मंदिर रामटेक ते वैष्णवधाम रामधाम मनसर दरम्यान भव्य पालखी पदयात्रा काढण्यात आली. महाकालंका देवी व पालखी पूजनाने या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पदयात्रा रामटेक बस स्थानक शीतलवाडी मार्गे रामधाम येथे पोहोचली. रामधामचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपाल चौकसे व संध्या चौकसे यांनी स्वागत करून पालखीचे पूजन केले. येथील माँ वैष्णोदेवीचे मनोभावे दर्शन घेतले. रामधाम येथे कला पडोळे यांच्या कीर्तनाचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते पालखी पदयात्रेत सहभागी महिला भजन मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संध्या चौकसे यांच्या हस्ते पालखी पदयात्रेत सहभागी 1000 महिलांना ओटी देण्यात आली हे विशेष. सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पीटी रघुवंशी, नितीन भैसारे, बबलू दूध बर्वे, डॉक्टर अंशुजा किंमतकर, ऋषिकेश किंमतकर, नीलकंठ महाजन, इर्शाद पठाण, मोहन कोठेकर, पुष्पा बर्वे यांच्यासह हजारो भाविक भक्तगणांची उपस्थिती होती. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.